माझी इज्जत नाही ठेवे तर काम आहे तुम्हाला कोण काय म्हणेल भुका भुका अबे त्या बायको पेक्षा तुम्ही बरे आहात साध्या टकल्या म्हणा नाही तर फेकल्या म्हणा अरे पोरी तर पोरी ठेवत नाही इज्जत नाही नाही म्हणता म्हणता तीन पोरी होऊन गेले अरे माझी जवानी खाऊन टाकलं बायकोन पण बस जेव्हा पाहिलं तेव्हा मला मारायला लागते आज बाकी तिले पेतो आणि झोपी मध्ये असा सुतावतो ज्या ज्या काळावर पडत त्या त्या काळावर बहुत करत त्याच्याशिवाय दोनच नाही तू फक्त भेट टकल्या काका टकल्या काका अरे एक तर टकल्याच म्हण नाही तर काकाच म्हण मी तुम्हाला कधी टकल्या म्हणीन का अरे म्हणत आहे तरी म्हणतो का म्हणतो का कधी म्हणलो टकल्या मी टकल्या पण आता नाही म्हणलं टकल्या काका म्हणून तसं नाही म्हणलो तुमच्या टकल्यावर माशी बसली असं म्हणत होतो मी टकलं माझ माझ्या टकल्यावर माशी बसव नाही तर काही बसू तुले खाऊ असं नाही टकल्यावर माशी बसत त्या माशीच्या पायातील जीवजंतू तुमच्या डोसक्यात जातील त्याचा त्रास आमच्या काकुले होईल की नाही मग बाबू मोल्यातला माणूस बोलशील तर बोल नाही तर नको बोल पण तुला सांगतो तिचं नाव नाही घ्यायचं माझ्या तिचं नाव माझ्या समोर घ्यायचं नाही पण झालं का ते तर सांगायला झालं का तू लावडेल बालक लावणी पोरवली एकदाची पेक्षा खतरनाक हे बरोबर नाही आमच्या काकूला असा म्हणू नका अहो आमच्या काकू सारखी सुंदर बाई अख्ख्या मोहल्यात नाहीये ते सुंदर आहे मग अरे काळी मस आहे ते तिच्यापेक्षा ते काळी मस परवडली हे बरोबर नाही तुमचं हे बरोबर नाही आमची काकू म्हणजे सोजवळ आहे तिच्या बद्दल असं बोलू नका सांगून देतो ती सोजवळ आहे मग कोणती काकू अरे एक नंबर ची बदमाश बाई आज तर तिला सोडत नाही बापू तू काही म्हणतो काका काकू बद्दल खरंच असं बोलू नका बरं तुम्हाला सांगून देतो मी आमची काकू म्हणजे काय काय समजता तुम्ही साधी सुधी आहे आमची काकू साधी सुधी आहे मग अरे माझी पुरी जवानी खाऊन टाकलं तेवढं बापू एक पोरगी पहिली झाली ना हो त्याला पहिली पोरगी रूपरोगी म्हणतात बर दुसरी काळाला काकू ना मग अच्छा म्हणजे का मी का गंजातला फाटो धरला ना उपसला ना खाल्ला दुसरी केलं तर चला बा त्या पोरीने खेळणार आहे म्हणून हे सोबत बर बर पण तिसरीची काय आवश्यकता होती तर काय केल्या तिसरी तर माझी पुरी जवानी गेले बाबू या पोरीमध्ये फार माणसाने सप्पा हे करून टाकलं एक नंबरची पिसालेली पुतळी अरे बाबू तुम्ही हे चुकीचं आहे आमची काकू म्हणजे देवी आहे देवी माहित आहे देवी आहे अरे देवघर आहे देवघर तिला त्यामुळे शाळा सारखा नवरा पाहिजे अरे मी हो म्हणून टिकून काकू 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 अरे काय रे काकू काकू करत आहेस तू आणि कोण घाबरते तिला कोण घाबरते काकूला घाबरत नाही तुम्ही पण मी हो अरे बापू आज पाहत राह तू आज असं सुतावतो तुझ्या काकूले पूर्ण चांगला पलटो पलटो मार एवढी हिंमत तुमची हिंमत म्हणजे
नमस्कार मित्र बायको सारखी बायकोच नाहीये हा प्रकाश माझ्या बायकोचा काम जी अहो नको आता याची घरी गेल्यावर आपण सर्व काउंट काय झालं का सांगते ना नाही थांबा 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 तुम्ही काही नाही म्हणजे तुम्हाला तुम्ही सांगतो मी आधी मी साक्षीदार आलो काही नाही म्हणजे फक्त लावडीन बोलत होतं का मोठी गोष्ट झाली का तुझ्या काही बिघडवलं होतं म्हणजे नाही म्हटलं ही लावणी नाही म्हणजे चुकून माझ्या तोंडून निघाला असा कोणता मोठा शब्द झाला लावणी म्हणलं तर बनमास म्हणलं त्याच्यापेक्षा बाप आता नाही वाटत आता नाही वाटत मी का केलं सांगा बरं तुम्ही का केलं का म्हटलं मी सारी भस बनल्या तर मी सांगत नको का बोलली सांगत आई तर सांगलो का सांगलो का नाही आपण काकू मध्ये हे तुमच्या आजी बाटली आवडली बोलूच नको बे तुमची बाजू मध्ये सांगा तुम्ही का आता ठीक आहे नवरा बायका का भांडण होत नाही का होत नाही कोणा नगर होत का काका बरोबर प्रत्येकाच्या घरी होतं असं समारा कोणती पद्धत घेऊन केलं असेल दोन शब्द म्हणलं असेल माझा भर चौकात बाळा म्हणूनच काका तुम्हाला विचारली कुठली म्हणते मी नाही सांगत असं काही म्हणलं तू सांगूच नको नाही तू बोलूच नको अजी मी नाही बोलू काय मी तुम्हाला दोघांमध्ये भांडलं का म्हटलं पडते म्हणजे नाही माझं तुम्ही मी काय नाही काही बाई सांगत बसेल म्हणलं असेल देव काय म्हणून सांगितलं का तुम्हाला म्हणलं तुमचं चुकत आहे तुमचं
माझ्या बायकोच्या चुकू दे, चुकू दे बे तू लोक बोलू दे, पण सुजून गेली ना, सुजून गेली ना। तुमच्या अशा गोष्टीमुळे ना का माणसं बिघडतात माहित आहे, अशा गोष्टीमुळे अगदी लहान लहान गोष्टी प्रत्येक घरी होतात म्हणून असं म्हणून मारायचं का याच्यामुळे मग माणसाला का बिघडतात समजा उद्या त्या दिवशी जर काकाचा दिमाग खराब झाला तर समजा दारू पिणं सुरू केलं तर मग किचन बाटल ठेवणं सुरू केलं तर मग काका तू भेट तिकडे तू भेट रे बापू तू भेट तुझ्या कसे समोर तो खिसा पहा वाटला ते तर नाही आहे का तुम्ही सांगतो सर्व धोक काजी काका काजी काला कशाला म्हणता